विकास आणि एका साइडला गोलंदाज असेल आपण पाहणार आहोत पतू पॅकर संघाकडून निशांत आणि फलंदाज आहेत एका साइडला आपण पाहू शकाल एका साइडला मितेश शिंगोटे स्वप्नील आणि तेजस हे मात्र तीन फलंदाज असतील आणि एका साइडला तीन फलंदाज असतील दर्पण हेमंत आणि निशांत दोन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये स्वप्नील मुकादम आणि मितेश शिंगोटे हे दोन फलंदाज पाहायला मिळतात क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हरू नका कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे हे ध्येय जर तुम्हाला गाठायचं असेल तर या सहा चेंडू खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतील एक जबरदस्त सामना एका साइडला आपण पाहू शकता द ग्रेट मराठा जूचंद्र कॅलिबर आहे या संघामध्ये सुद्धा आणि एका साइडला पतू पॅकर्स खूप क्षमता आहे दोन्ही संघ बलाढ्य दोन्ही संघ मातब्बर दोन्ही संघ लढाऊ वृत्तीचे परंतु क्रिकेटच्या मैदानात जो जीता वही सिकंदर अप्रतिम दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अक्षय यासाठीच क्रिकेटला खूप मात्र पॉप्युलर क्रिकेट झालंय ग्लॅमर आलं क्रेज वाढला आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न उराशी बाळगून आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण याच खेळाने आज तुम्हाला सर्वांना ओळख निर्माण करून दिली त्या खेळाला खरोखरच मानाचं मुजरा असेल कारण या खेळाच्या सर्वात जास्तीत जास्त वेग घेतला गेला टेनिक चिंडूने आणि या खेळाच्या पुढे कोणीही सर्वश्रेष्ठ नाहीये सामना यावेळेला स्टार्ट होतोय एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या दोन्ही संघांसाठी आपण शुभेच्छा देऊया सुपर ओव्हरसाठी पहिला चेंडू चिप शॉट पाहायला मिळतो इनफील्डच्या वरून खेळला गेलाय आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते विशाल पाटील पुढे सरसावतोय तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दोन धावा मितेश शिंगोटेच्या बॅट मधून येत असताना सिंगल डबल क्रिकेट मधील बेसिक आपल्याला पाहायला मिळतं अक्षय नक्कीच चांगली सुरुवात देखील होताना दिसते जेवढ्या धावा येतील तेवढ्या सुपर ओव्हर मध्ये चांगल्या ठरतील कारण की बॅटर विचार केला मितेश शिंगोटे एक चांगला खेळाडू आहे सुपर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पहिल्या चेंडूचा खेळ यावेला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय कॉटन बोलची संधी आणि मितेश शिंगोटे दबावाखाली खेळत असताना यावेला आपण पाहू शकतायत पहिला फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला आणि आता मात्र या ठिकाणी शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील मुकादम कंबरेवर हात देत असताना मात्र यावेला काय विचार करत असेल मनामध्ये काय काहूर चाललं असेल हे मात्र येणारी वेळ दर्शवली जाईल घेऊया एक छोटीशी विश्रांती लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल तत्पूर्वी जाऊया HM साउंड सिस्टम कडे जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून झाले ते दोन विजय कांबळे गोल्डन मॅजिक फिंगर यावेळेला दर्शवत असताना खूप चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतायत काहीतरी कानमंत्र देतात त्या ठिकाणी डिस्कस करतायत वेळ दौडू नका पण तेवढा खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते गोलंदाज आपण पाहू शकतायत मिस्टर निशांत अफलातून कामगिरी करत असताना आता मात्र स्वप्नीलवर पूर्णपणे मदार या चार चेंडूचा मात्र सामना कसा करायचा हे मात्र या दोन फलंदाजावर डिपेंड पाहायला मिळतं यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता चेंडू मात्र थोडासा अपूर्ण राहिला स्वप्नील मुकादम यांच्या बॅट मधून एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत तीन जर दोन षटकार आले एक षटकार आला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज संजयजी राठोड साहेब यांच्या माध्यमातून मात्र दिलं जाईल हे क्रिकेट दर्दी आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच चांगला पारितोषिक लाभ जाते त्यानंतर चेतन पाटील आणि अनिकेत भोईर यांच्या माध्यमातून 2221 रुपयाचा कॅश प्राइज जो जिंकेल त्याला लावलाय दोन्ही संघांपैकी आणि एका विकेट साठी जर आपण पाहिलं तर यावेळेला 5000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय ते सुद्धा दिवेश भोईर एकंदरीत आपण पाहू शकता दिपेश भोईर आणि कल्पेश भोईर पतू पॅकरच्या गोलंदाजासाठी अर्थातच निशांत जबरदस्त काय सामना आणि ज्या वेळेला मात्र सामना जर पुन्हा एकदा टाय झाला तर बॉल आउटची मात्र पुन्हा एकदा आपल्याला मॅच पाहायला मिळेल
खूप चांगलं क्रिकेट यावेळा ऑन साइडला फटका चांगला आहे चेंडू मात्र यावेळा निघून जाईल वन बाउंस ने चेंडू क्लियर होत असताना याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे सुपर टाइमिंग तेजस उंडरेच्या बॅट मधून एज अ कॅप्टन म्हणून यावेळा कसा रोल अदा करायचा चेंडू सीमारेषा पार निशांचा खराब चेंडू चौकार मला वाटतं थोडीशी इंजुरी झालेली आहे थोडीशी कव्हर होईल लवकरात लवकर हीच अपेक्षा असेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल कारण ह्या इंजुरी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते एकंदरीत आपण पाहू शकाल अप्रतिम सामना दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी मैत्री ग्रुप उपस्थित आहेत संजयजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत हजरत भाई यांच्या माध्यमातून संजय म्हात्रे आणि हजरत भाई यांच्याकडून मात्र 50,000 रुपये या स्पर्धेला आपण पाहू शकाल महेंद्रजी पाटील अशोक भोईर कमळाकर जाधव आणि अशोक भोईर यांच्याकडून 25,000 रुपयाचं या ठिकाणी आर्थिक सहाय्य या स्पर्धेला पाहायला मिळतं जितेंद्रजी पाटील साहेब प्रदीपजी म्हात्रे साहेब किरणजी जाधव साहेब धनंजय म्हात्रे साहेब भूषण कामणकर विजयजी म्हात्रे ओम संजय म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आज वेळेत वेळ काढून अमूल्य वेळ काढत असताना रणजितदादा केनियाला यांना सदिच्छा भेट देत असताना पाहायला मिळतात आर के ट्रॉफी 2022 मध्ये आमचे लाडके प्रेक्षक राजे अजूनपर्यंत डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत अक्षय काय म्हणशील प्रेक्षक वर्गांचं आज कौतुक कसं करशील तुझ्या मुखातून नक्कीच कौतुक करावं लागेल कारण की नायगाव पूर्वपट्टी जे संघ आहेत आणि जिव्हाळा आहे नायगाववरती आणि आज संघ कोणते असो मात्र सर्वांना चांगला सपोर्ट दिला जातो आणि त्यांना हवं असतं ते मैदानाच्या आतमध्ये मिळतंय सुपर ओव्हर मॅच आणि दोन्ही संघ मात्र चांगली चुरस मैदानाच्या आतमध्ये देत आहेत डेफिनेटली आयपीएलचे सामने सुद्धा तुम्हाला मात्र अशा प्रकारचे पाहायला मिळणार नाहीत ते मात्र आरके ट्रॉफीमध्ये सामने पाहायला मिळत आहेत हा मात्र क्रिकेटचा जल्लोष आहे धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 7 धावा चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय इंजुरी झाली असेल तर त्या ठिकाणी मात्र सबस्टिट्यूट खेळाडू आर्यन यांचं नाव नाहीये अर्थातच दर्पण हेमंत निशांत असे मात्र 3 आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये अतिशय देखणं असं आयोजन नियोजन ऑल इज वेल चला वेळ दौडू नका प्लीज डोंट वेस्ट द टाइम धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती जाऊन पोहोचते 7 धावा 4 चेंडूचा खेळ झालाय तेजसने मारलेला क्लास क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळालं ही जिद्द चिकाटी कसब कला कौशल्य तुमच्यामध्ये असणं खूप गरजेची गोष्ट फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही तर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल कारण कोणताही संघ महान नसतो कोणताही खेळाडू महान नसतो तो जेव्हा चांगली गुणवत्ता करतो तेव्हा तो महान ठरतो असं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी म्हटलेलं आहे 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज यावला सरळ बॅट नाही खूप चांगला स्ट्रोक होता तेवढंच मात्र यावला निशांचं चांगलं क्षेत्ररक्षण सुपर अप्रतिम दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतं ही जिद्द चिकाटी पाहायला मिळते 5 चेंडूचा खेळ झालाय धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 धावा अतिशय देखणा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय हृदयस्पर्शी सामना मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा जूचंद्र आणि एका साईडला पतू पॅकर्स जूचंद्र निशांची अफलातून गोलंदाजी यावेळा खोलवर चेंडू होता मात्र एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते एकेरीच्या माध्यमातून दुसऱ्या धावेसाठी पलटलेत मात्र आपण पाहू शकाल यावेळेला मात्र पहिलं ज्या पद्धतीने सुपर ओव्हरचं षटक होतं ते मात्र यावेळेला कम्प्लीट होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते 8 धावा आणि विजयासाठी 9 धावांचं लक्ष पतू पॅकर्स जूचंद्र या संघासमोर ठेवलं गेलंय अतिशय रोमहर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळतो चला लगेच क्षेत्रक्षण सजवून घ्यायचंय वेळेची दिरंगाई न करताना आपण जाऊया या ठिकाणी नरेशजी म्हात्रे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनांनी रणजितजी किनी साहेब यांच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत
खूप चांगले क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टैंडर्ड, अप्रतिम दर्जेदार आपण पाहू शकाल। मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर 9 धावांचं लक्ष्य आहे। चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घेतलं जाईल। द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक आणि क्रिकेटवरचा जिवाळा मोहनदादा पाटील त्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतायत, कारण ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची। आरके ट्रॉफी 2022 घेऊया एक छोटीशी विश्रांती, तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आरके ट्रॉफी 2022। नक्कीच चेतन पाटील, अनिकेत भोईर, 2-1 हे कॅश प्राइज लावलं जात आहे। जो जिंकेल त्याला कोणताही संघ जिंकू दे दोघांपैकी, चेतन पाटील अनिकेत भोईर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावलं जात आहे 2-1 म्हणजेच 2221। 2-1 जो संघ जिंकेल त्याला, दोन्ही संघांना या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे। चेतन पाटील आणि अनिकेत भोईर एका साईडला पतू पॅकर्स जूचंद्र संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जर विन होतोय विजयी जर साजरा करतोय तर अशोकजी भोईर साहेब आणि कमळाकरजी जाधव साहेब यांच्याकडून 11,000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळतं आणि एका साईडला आपण पाहू शकतायत। मात्र दिवेश भोईर, दीपेश भोईर, कल्पेश भोईर यांच्याकडून आपण पाहू शकाल 19,333 रुपयांचं कॅश प्राईज असेल। काय पारितोषिकांची मात्र यावेळेला मालामाल आपण पाहू शकाल, ही ऊर्जा दिली जाते आपण पाहू शकतायत। खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, कारण आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे। जर इथे तुम्हाला टिकून राहायचं असेल तर सतत चाली रचाव्या लागतील। पतू पॅकर्ससाठी मात्र बक्षिसांची खैरात, जर पतू पॅकर्स विन होतोय तर विलीन पाटील यांच्याकडून बकरा, अख्खा बकरा मात्र या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलं गेलंय। तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट ऑफ द मॅच यावेळेला विरल नायर अँड ललित भोईर बंड्या या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले। एकदा जोरदार टाळ्या या मात्र दुसऱ्या इनिंग साठी येऊ द्या। दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा आणि खेळाला प्रारंभ करूया। या सेकंड इनिंगला आपण पाहू शकतायत सुपर ओव्हरची मॅच, एक जबरदस्त पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते। खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, एका साईडला आपण पाहू शकता द ग्रेट मराठा जूचंद्र संघ जिंकला, तर निलयजी मात्रे, भूषणजी पडवळे, मिथुनदादा पाटील यांच्याकडून 2 बकरे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप चांगलं क्रिकेट, पहिला चेंडू यावेळेला हलक्याशा हाताने मात्र चेंडूला दिशा देण्याचं काम केलं, प्रणय पुढे सरसावतोय। तत्पूर्वी मिळतील फक्त एक धाव आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती बिनबाद 5 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 8 धावांचं लक्ष, एक एक चेंडू एक एक धाव किती महत्वाचे आहे हे मात्र आता आपल्याला सातत्याने प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळेल। सर्व लाडक्या प्रेक्षकांच्या साक्षीने सुरू असलेला सामना मोहन पाटील यावेळेला आपण पाहू शकतायत फेरबदल करता क्षेत्ररक्षणामध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम, गुड डिलिव्हरी, सुपर, अचंबित करणारा हा चेंडू सरळ निघून गेला, एक्सलंट डिलिव्हरी, ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, आकृतीपेक्षा मात्र यावेळेला कृती यावेळेला पाहायला मिळते विकास या गोलंदाजाची। पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर 4 चेंडू 8 धावा, हृदयस्पर्शी सामना आपल्याला पाहायला मिळतोय फुलातून। पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत, मात्र
एक धाव पूर्ण होईल की नाही, डिसिजन पेंडिंग, बॅट हवेत आहे की स्लाइड केले। आता मात्र या वेळेला धगधग वाढली गेले, पायाचे डिसिजन पेंडिंग आहे या चेंडूचा। पंचांना मात्र ऑन स्क्रीन यावं लागेल, पंच आहे त्या ठिकाणी मॉन्टी घोडेकर। जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये, हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत। असे सामने तुम्हाला मात्र स्टेडियम मध्ये सुद्धा पाहायला मिळणार नाही, ते सामने मात्र आरके ट्रॉफी 2022 मध्ये आपण पाहू शकता। ऑन स्क्रीन वर बॅट स्लाइड होती आणि या वेळेला आपण पाहू शकता नॉट आउट, या वेळेला हिरवा सिग्नल मिळतोय आणि एक धाव कंप्लीट होत असताना पंच दर्शवतील की कशी कंप्लीट आहे। बाईज मात्र असेल, यस पंच, बाईज असेल, यस बाईजच्या स्वरूपात धाव मात्र या वेळेला पाहायला मिळते। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, दोन चेंडू फेकून झाले ते तीन, तीन चेंडूचा खेळ शेष। पतू पॅकर्स संघाला विजयासाठी सात धावांचं लक्ष, काय अप्रतिम सामना दर्जेदार। आता मात्र या वेळेला आपण पाहू शकताय दोन्ही डगआउटचे मात्र फॅन फॉलोअर्स नखे कुरतडतायत, फेऱ्या मारतायत। यावेळेला ऑफसाईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल, मात्र हा ना करता करता चेंडूचा पाठलाग करेपर्यंत दोन धावा तर कंप्लीट झालेत। तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत मात्र तीन धावा यावेळेला कंप्लीट केल्या जात आहेत। तिहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर मात्र जाऊन पोहोचते, ते एकंदरीत आपण पाहू शकतात पाच चेंडू फेकून झालेत आतापर्यंत चार, आणि आता मात्र चेंडू आहेत दोन, आणि दोन चेंडूमध्ये विजयासाठी धावा व्यत्या चार। काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये, सामना बरोबरी सुटला तर मात्र बॉल आउट स्पर्धा मात्र या वेळेला पाहायला मिळेल। मात्र आपण पाहू शकतायत अशा पद्धतीने मात्र सामने काय रंगतदार स्थितीमध्ये, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी येऊ द्या, टाळ्यांचा गजर देतील तेवढी ऊर्जा दोन्ही संघांसाठी वाढेल। सुपर्ब आपण पाहू शकाल, जबरदस्त दोन चेंडू आणि विजयासाठी आपण पाहू शकता चार धावांचं लक्ष, अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये। म्हणतात ना आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा कायम सोबत ठेवावा लागतो। आत्मविश्वास नावाचा वजीर कोण आहे हे दोन चेंडूंमध्ये आणि या चेंडूमध्ये स्पेशली माहीत पडेल। पुन्हा एकदा या वेळेला मात्र अप्रतिम विकासने मात्र आपण पाहू शकताय तेवढंच मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत। आता मात्र या वेळेला आपण पाहू शकाल आता चेंडू आहेत, या वेळेला आपण पाहतोय किती धावा, एकंदरीत दोन धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर, ते एकंदरीत सात धावा, एक चेंडू आणि दोन धावा। काय जबरदस्त थांबना, मात्र या वेळेला एक धाव ज्या पद्धतीने जर आपण आली तर बॉल आउट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। खूप छान पद्धतीने सामना रंगतदार स्थितीमध्ये, घर बसल्या मॅचचा जे आनंद घेतायत ना ते मात्र उद्याच्या दिवसात तयारी करतील की आरके ट्रॉफीला आपल्याला जायचं आहे, कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची आणि एंटरटेनमेंट सातत्याने पाहायला मिळतं। एक चेंडू दोन धावा, व्हॉट अ मॅच ही स्पर्धा आणि हा सामना मात्र आपल्या पूर्ण आयुष्यात अविस्मरणीय राहील। कोणीही सांगेल की मी मात्र सामना पाहिला होता की सुपर ओव्हरचा, पतू पॅकर्स जर विन होते तर अशोक भोईर आणि कमळाकर जाधव यांच्याकडून 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं। आणि जर द ग्रेट मराठा जूचंद्र संघ जर विन होतोय तर निलेशजी म्हात्रे, मिथुनदादा पाटील आणि भूषण पडवळे यांच्याकडून आपण पाहू शकताय तर दोन अख्खे बकरे मिळतील। चेतन पाटील आणि अनिकेत भोईर यांच्याकडून मॅच जर विन करून दिली तर 2221 रुपये, आणि त्याच पद्धतीने दिवेश भोईर, दीपेश भोईर, कल्पेश भोईर या त्रिमूर्तींकडून 19,333 रुपये पतू पॅकर्स जर विन होतोय तर, जर पतू पॅकर्स जर जिंकतोय तर रोहनजी पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राइज। एकदा जोरदार टाळ्या, पुन्हा एकदा येऊ द्या, कडकडाट टाळ्यांचा येणं खूप गरजेची गोष्ट आहे। काय आक्रोश आहे, अप्रतिम, जबरदस्त, सुपर्ब, अप्रतिम। आता मात्र एक चेंडू दोन धावा, लहरों से डरकर नौका पार नहीं होती दोस्तों, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती दोस्तों। अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय, सुपर्ब।
या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। या वेळेला मात्र आपण पाहू शकतात आणि बॉल आउट ची स्पर्धा मात्र या वेळेला पाहायला मिळेल का पाहायचं आहे। आणि पाहता पाहता ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात सुपर ओवर झाल्यानंतर या ठिकाणी काय घटना घडतात पाहायचंय। पंच काय दर्शवतात आपण पाहू शकणार आहोत काय आहे। एकंदरीत सामना मात्र ठाय या ठिकाणी आपण पाहू शकतात पंच काय दर्शवतील त्या ठिकाणी। लक्षात घ्या विकेटचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येणार नाहीये। जर झील टिपला असता तर एका धावेने पराभूत होऊ शकला असता संघ, परंतु या वेळेला आपण पाहतोय आता मात्र तीन गोलंदाजांची नावं द्या काय जबरदस्त सामना। जर हा सामना आवडला असेल तर प्रत्येकाने मात्र फ्लॅश लाईट ओपन करा आपल्या मोबाईलच्या फ्लॅश लाईट ओपन करा। कोणाकोणाला सामना हा आवडलेला आहे आम्हाला पाहायचं आहे। फ्लॅश लाईट ओपन करा। कॅमेरामॅन मात्र कॅमेरात बंदिस्त करतील। एकदा जोरदार हा नजारा मात्र जूचंद्रच्या या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतो।